संत एकनाथ महाराज। श्री एकनाथ महाराज एकनिष्ठ गुरुभक्त होते। एकनाथ महाराजांचा जन्म चैत्र कृष्ण षष्ठी शके 1455 इ.स. 1533 झाला होता। त्यांच्या जन्मानंतर काही काळाने त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले, तेव्हा त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी त्यांचे पालनपोषण केले। एकनाथ बाल्यावस्थेपासूनच अतिशय बुद्धिमान व श्रद्धाळू होते। संध्या, हरिभजन, पुराणांचे श्रवण, ईश्वरपूजा इत्यादींची त्यांना फार आवड होती। ते आनंदमग्न होऊन कधी कधी हातात चिपळ्या घेऊन किंवा खांद्यावर मोठी पळी वा अशीच एखादी वस्तू विणेप्रमाणे ठेवून भजन करायचे। कधी दगड समोर ठेवून त्यावर फुले अर्पण करायचे आणि भगवन्नाम संकीर्तन करीत नृत्य करायचे। जेव्हा गावात भागवत कथा असायची तेव्हा ते ती अगदी तन्मयतेने ऐकायचे। इतक्या कोवळ्या वयातही ते त्रिकाल संध्यावंदन करण्यास कधी चुकत नव्हते। स्तोत्रपाठ, सकाळ संध्याकाळ भगवंत व गुरुजनांना नमस्कार करणे वगैरे नियम निष्ठेतही ते तत्पर राहायचे। या सर्व गोष्टींचा परिणाम हा झाला की भगवत प्रेमाच्या रसाने ओतप्रोत असलेल्या त्यांच्या जीवनात भगवंताच्या वास्तविक स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्याची जिज्ञासा जागृत झाली। त्यांच्या बालमनात वारंवार हा विचार येऊ लागला की जसे ध्रुव व प्रल्हादाला भगवंताची प्राप्ती करविणारे सद्गुरू देवर्षी नारद भेटले, तसे समर्थ सद्गुरू मला केव्हा भेटतील। एके दिवशी 12 वर्षांचे एकनाथ शिवालयात हरिगुण गात बसले होते। रात्रीचा 4th प्रहर सुरू झाल्यावर त्यांच्या हृदयात अंतप्रेरणा झाली की देवगडला जनार्दन पंत नावाचे एक सत्पुरुष राहतात, त्यांच्याकडे जा, ते तुला कृतार्थ करतील। एकनाथ देवगडला गेले। तेथे त्यांना श्री जनार्दन स्वामींचे दर्शन झाले। गदगद होऊन नाथांनी आपला देह गुरुचरणी अर्पण केला। ते क्षण संसाराचे अत्यंत सोनेरी क्षण असतात जेव्हा सद्गुरूंचे सत्शिष्याशी मिलन होते, कारण या संगमाने जनहिताच्या पावन गंगेचा उदय होतो। गुरुद्वारी राहून एकनाथ गुरुसेवेत संलग्न झाले। गुरुजी झोपून उठण्याआधीच ते उठायचे, जी सेवा समोर दिसायची ती आज्ञेची वाट न पाहताच करून टाकायचे। रात्री गुरुजींचे पाय चेपायचे, कधी पंख्याने वारा घालायचे। गुरुजी जेव्हा समाधीत बसायचे तेव्हा द्वाराजवळ उभे राहून पहारा करायचे। गुरुदेवांच्या समाधीत कोणतीही बाधा येऊ नये याकडे लक्ष द्यायचे। गुरूंच्या द्वारी आणखीही काही सेवक होते, पण नाथ कोणाचीच वाट न पाहता स्वतःच मोठ्या प्रेमाने, उत्साहाने व तत्परतेने सेवा कार्यात मग्न राहायचे। त्यांच्यासाठी गुरुचा संतोषच स्वयंसंतोष होता। गुरुचे शब्द शास्त्र होते। गुरुद्वारच नंदनवन होते आणि गुरूंची मूर्तीच परमेश्वराचा श्रीविग्रह होता। गुरु साक्षात परब्रह्म यात त्यांची दृढ निष्ठा होती। निरंतर 6 वर्षे अविश्रांत सेवेने प्रसन्न होऊन गुरूंनी एके दिवशी त्यांना अनुष्ठान करण्याची आज्ञा दिली। ती शिरोधार्थ करून एकनाथांनी अनुष्ठान सुरू केले। एके दिवशी ते समाधीत लीन होते। एका भयंकर सापाने फुत्कार करीत त्यांच्या देहाला विळखा घातला। नाथांच्या स्पर्शाने तो त्याचा हिंसक भाव विसरला आणि त्यांच्या मस्तकावर फणा पसरवून डोलू लागला। त्यांचे चित्त सम झाले आहे। त्यांच्या समोर साप, विंचू, चित्ते, सिंह वगैरे हिंसक पशुसुद्धा क्रूरता विसरून आनंदमग्न होऊ लागतात। स्वामी रामतीर्थांचे जीवनही या गोष्टीची साक्ष देते। तो साप मग नाथांचा सोबती बनला। तो नेहमी त्यांच्या जवळ येऊ लागला। ते समाधीस्थ व्हायचे तेव्हा तो त्यांच्या शरीराला विळखा घालून डोक्यावर फणा पसरवून डोलू लागायचा आणि ते समाधीतून जागे होण्याचा संकेत मिळताच निघून जायचा। नाथांना हे माहितीच नव्हते। त्यांच्यासाठी दूध घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याने एक दिवस नाथांना विळखा घातलेल्या सापाला पाहिले तेव्हा तो ओरडला। ताबडतोब नाथ समाधीतून उठले तेव्हा त्यांनी सापाला निघून जाताना पाहिले। या प्रसंगाचा उल्लेख करताना एकनाथांनी एक अभंग लिहिला, त्याचा भावार्थ, मला दंश करण्यासाठी काळ आला होता पण येताच कृपाळू झाला। आता चांगली ओळख पटली त्यामुळे चित्त अच्युतात जाऊन मिळाले। देहात जो संशय होता तो दूर झाला आणि काळापासून कायमची मुक्ती मिळाली। एकाची म्हणजे श्री जनार्दन स्वामींशी जी भेट झाली त्यामुळे आवागमाच्या चक्रातून सुट्टी मिळाली। अनुष्ठान पूर्ण करून त्यांनी मग सर्व परिस्थिती गुरूंना सांगितली। खूप प्रसन्न होऊन गुरुजींनी त्यांच्यावर आशीर्वाद रूपी पुष्पांचा वर्षाव केला। गुरूंना हे समजण्यास वेळ लागला नाही, आता माझा एका निद्वंद्व नारायणात पूर्णतः प्रतिष्ठित झाला आहे। यानंतर एकनाथ संत एकनाथ महाराज म्हणून पूजले जाऊ लागले। त्यांनी एकनाथी भागवत सारख्या ग्रंथांची रचना करून समाजात परमात्मरसाची गंगा प्रवाहित केली।
ते म्हणतात गुरुच माता पिता स्वामी आणि कुळदेवता आहे. गुरुशिवाय आणखी दुसऱ्या देवतेचे स्मरण होत नाही. शरीर मन वाणी व प्राणाने गुरूंचेच अनन्य ध्यान होणे हीच गुरुभक्ती आहे. तहान पाण्याला विसरावी, भूक मिष्टान्नाला विसरावी आणि गुरुचरणांची सेवा करताना झोपही उडून जावी. मुखी सद्गुरूंचे नाम असावे, हृदयात सद्गुरूंचे प्रेम असावे, देहात सद्गुरूंचेच अहर्निश अविश्रांत कर्म असावे. गुरुसेवेत मन असे लागावे की पत्नी पुत्र व धनाचेही विस्मरण व्हावे, आपल्या मनाचेही विस्मरण व्हावे. हे सुद्धा लक्षात राहू नये की मी कोण आहे, सद्गुरूंचे सामर्थ्य आणि सत्सेवेचे सुख कसे असते. याविषयी एकनाथ महाराज म्हणतात, सद्गुरू जेथे वास्तव्य करतात ती सुखाची सृष्टी असते. ते जेथे बोलतात तेथेच महाबोध ब्रह्मज्ञान स्वानंदाने राहतो. अशा सद्गुरूंच्या चरण दर्शनाने त्याच क्षणी तहान भूक पळून जाते. मग कोणतीही कल्पना मनात उठत नाही, आपले वास्तविक सुख गुरुचरणातच आहे. गुरुसेवेचा महिमा गाताना ते आपला अनुभव सांगतात. सेवेप्रती असे प्रेम जडले की त्यातून अर्धा तासही वेळ मिळत नसायचा. सेवेत आळस तर अजिबात नसायचाच, कारण या सेवेमुळे विश्रांतीच्या स्थानाने गाशाच गुंढाळला. तहान पाण्यालाच विसरली, भूक मिष्टान्नाला विसरली, जांभळी घेण्याचीही फुरसत राहिली नाही. सेवेत मन असे रमून गेले की एका जनार्दन स्वामींच्या चरणी लीन झाला. एकनाथ महाराज अशा प्रकारे थोर गुरुभक्त होते. एकनाथांची भारुडे जनमानसात विशेष प्रसिद्ध आहेत. एकनाथांचे अभंगही अनेकांच्या मुखी आजही असतात. एकनाथ महाराजांची ही गोष्ट आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.